पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपण तर केलंच जातं, मात्र ही रोपं लावल्यानंतर त्यांचं जगणंही गरजेचं आहे. आणि हेच लागीर झालं जे ज्या शीतली आणि अजिंक्यनं किकली गावकऱ्यांना एका अनोख्या पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी बापू वाघ यांनी घेतलेली ही माहिती. हल्ली वृक्षारोपण करणं हे स्टेटस सिम्बॉल झालं आहे. हो, मी वृक्षारोपण करतोय आणि माझा हा फोटो तो फेसबुक आणि इतर सोशल साईटवर टाकायचा आणि किती लाईक्स मिळतात ते पाहायचं, बरोबर ना? मग त्यानंतर या रोपट्याचं काय होतं ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिल्यावर तुम्हाला कळेलच. आणि म्हणूनच इथं वाई तालुक्यातल्या किकलीमध्ये लागीरं झाल्याची फेम शीतलीनं नागरिकांना केवळ वृक्षारोपण न करता त्यांचं जतन करण्याचं आवाहन केलंय. वृक्षारोपणाबद्दल मी तुम्हाला सांगणं चुकीचं आहे, कारण तुम्ही सगळे शेतकरी, तुमच्यामुळे आम्ही मुंबईला बसून दोन घास सुखाचे खाऊ शकतो. पण तुम्ही सगळे शेतकरी आणि तुमची मुलं जी आता शाळेत मी इथे बसलेली आहेत, म्हणजे मी तिकडनं येताना मी बरेच असे छोटे आवाज ऐकले, ती बघशील ती बघशील. तर कोणाकडे शिकली आवडते? बापरे, एवढं शिकली आवडते. तर ज्यांना ज्यांना शिकली आवडते त्यांच्यासाठी मी दोन गोष्टी करणार आहे. एक म्हणजे आपण एक गोष्ट एकत्र करायची, दुसरी गोष्ट आपण एकत्रच करायची आहे. पण सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मी आले खरं, पण मी घरी जाऊन स्वतः एक झाड लावणार आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी, सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी एक एक झाड फक्त लावावं आणि त्या झाडाला ना शीतल म्हणून नाव द्या, चालेल? कारण झाड हे आपल्याला शीतल देतं, म्हणून सगळ्यांनी एक एक छोट झाड लावायचं शीतल. आणि फक्त झाड लावल्यावर झालं असं नाही, आजला झाड लावलं झालं झालं माझं काम झालं असं नाही करायचं. ते झाड लावून त्याला मोठं करायचं, जसे जसे तुमचे आई वडील तुम्हाला मोठं करतात तसं तुम्ही त्या झाडाची काळजी घ्यायची. ते झाड लावायचं, रोज त्याला पाणी द्यायचं, खत द्यायचं, घरात जेवण झाल्यानंतर आपलं जे काही छोट मोठं राहतं ते सगळं त्या कुंडीत टाकायचं, म्हणजे त्या झाडासाठी खत तयार होतं. तर असं सगळं तुम्ही नक्की कराल ना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर एक डायलॉग म्हणायचा, मी अर्थ म्हणते बाकीचं तुम्ही म्हणायचं, चालेल? तुम्ही सांगा तर तुम्हाला कुठला डायलॉग ऐकायचा. बर बर बर, चालेल. लय्यास तेल मन मौजी. अशा प्रकारचं वृक्षारोपण हे या किकली गावात ग्रामस्थ आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त करत असल्याची माहिती इथल्या ग्रामस्थांनी दिली आहे. प्रत्येकी 5 वृक्ष लावले जातात आणि त्याचं संगोपनही केलं जातं. आता करण्यात आलेलं वृक्षारोपण किकली ग्रामपंचायतीने केलं आहे. विविध मान्यवर या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि गावकऱ्यांच्या हस्ते 101 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. आम्ही जे जे वृक्ष वाढदिवसानिमित्त लावले गेले, ज्या ज्या वेळेस लावले गेले, ते सर्व वृक्ष काळजीपूर्वक जगवण्याचा प्रयत्न केला आणि जगवले. आणि आमच्या किकली गाव ग्रामस्थांना, गावकऱ्यांना वृक्षांच्याबद्दल जो जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, तो काही 2-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये सर्व आजूबाजूच्या लोकांना, सर्व ग्रामस्थांना दिसेल. अशा प्रकारे हा झाडं लावण्याचा कार्यक्रम दरवर्षी या किकली गावामध्ये चालू असतो. त्याचप्रमाणे ज्या काही तरुण वर्गाचा या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम असतो, तो वाढदिवसाचा वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च न करता तो आपला या किकली गावामध्ये सुशोभीकरणासाठी किंवा झाडं लावण्यासाठी विविध कार्यक्रमासाठी तो आपला निधी त्या ठिकाणी खर्च करत असतो. या गावात वृक्षारोपणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळपासूनच नागरिकांनी या वृक्षारोपणासाठी ठिकठिकाणी खड्डे येऊन त्या शेजारी वृक्ष तयार ठेवले होते. सगळ्यांना प्रतीक्षा होती ती लागीरं झाल्याची फेम शीतली आणि अजिंक्यची. आणि मग या शीतली आणि अजिंक्यने देखील आपल्या बोलण्याने उपस्थितांची मने जिंकली. कसं काय किकली? अरे बाबा वाजली की बोलायस का काय? खर तरी वृक्षारोपण म्हणजे पुण्याचं काम आहे, पुण्याचं काम याच्यासाठी, कारण याच्यामध्ये जात धर्म काही लागत नाही. सर्व समाजातील माणसं इथे एकत्र येतात आणि हे पुण्याचं काम तुम्ही पुढं चालू ठेवावं अशी आमच्या लागीर तालुक्याच्या सर्व टीम कडून विनंती आहे. आणि खास करून या कार्यामध्ये तरुण पिढीनं जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं माझं मत आहे. शेवटी माझा एक डायलॉग म्हणून दाखवतो तुम्हाला, आवडेल का? आवडेल का? कुठला डायलॉग आहे माहिती का?
असला पोरगा मिळत नसतो कारण आजा सिंगल पीस. किकली गावात अजिंक्य आणि शितलीच्या हातून झालेल्या वृक्षारोपणातून गावकऱ्यांना वृक्ष जतनाचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे लावलेले वृक्ष जतन होतील आणि यातून जनमानसामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश पोहोचेल ही अपेक्षा करूयात. बापू वाघसह ब्युरो रिपोर्ट, किकली वाई.